चंद्रपूर लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणचे नक्षली स्मारक उद्ध्वस्त करत मराठी नूतन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी ग्रामस्थांनी यापुढे नक्षल्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याची शपथ सुद्धा घेतली. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या चहूबाजूंनी डेरा मांडलेल्या नक्षल्यांनी बंदुकीच्या जोरावर भीती दाखवत स्वतःचा फायदा करून घेतल्याची भावना आता दुर्गम भागातील आदिवासी समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच आदिवासी समाज विकासापासून वंचित असल्याची खंतही व्यक्त केली जाते. त्यामुळे हा समाज आता प्रगती साधण्याचं ध्येय उराशी बाळगत नक्षली विरोधी मोहिमेत सहभाग घेत आहे. त्यानुसार भामरागड तालुक्यातल्या धोडराज हद्दीतील तेलगुंडा, मिडदापली, गोंगवाडा आणि पेनगुंडा येथील संतप्त ग्रामस्थांनी मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्षल्यांनी बांधलेली स्मारक उद्ध्वस्त केली. यासोबतच त्यांनी या समोर नक्षल्यांना मदत न करण्याचा निर्णय देखील जाहीर केला. या स्मारक उद्ध्वस्त उपक्रमात सुमारे 150 ते 250 ग्रामस्थांचा सहभाग होता.